हाय, मी अस्मिता. मस्ती की कक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अगदी इन्स्टंट, म्हणजे जर आपल्याकडे कोंबडी वड्याची भाजणी नसेल तर पटकन वडे कसे करायचे ते बघणार आहोत. तर हे सगळं सामान नेहमीच आपल्या घरात अवेलेबल असतं. इथे मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, पाववाटी बेसन घेतलं आहे, चण्याच्या डाळीचं पीठ. इथे मी पाववाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि एक चमचाभर मेथीचे दाणे घेतले आहेत. तर या दोन्ही गोष्टी एकत्र मी 2 तास आधी भिजवून ठेवले होते. तर इथे हे भिजवलेले मेथीचे दाणे आणि उडदाची डाळ आहे. इथे मी काही मसाले घेतले, त्यामध्ये मी 1/2 टेबलस्पून जिरं घेतलं आहे, 1/2 टेबलस्पून बडीशेप घेतली, 1 टेबलस्पून दणे आणि 10 ते 12 मिरी घेतली आहे. थोडीशी रंगासाठी हळद आणि चवीपुरता मीठ घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपण हे जे गरम मसाले आहेत ते भाजून घेऊ. तर हे गरम मसाले आपल्याला अगदी थोड्या वेळ 2 मिनिट वरच्यावर भाजून घ्यायचे आहेत, थोडासा छान सुगंध येईपर्यंत. तर इथे हे मसालेही अगदी व्यवस्थित भाजून झालेत. मी आता याची बारीक पावडर करून घेते मिक्सरवर. तर इथे ही पावडर तयार आहे. याच मिक्सरमध्ये आता मी उडदाची डाळ आणि मेथी, जी मी 2 तास आधी भिजत घातली होती, तीही वाटून घेते. या पाण्यासकटच मी वाटते, कारण थोडं पाणी जास्त झालं तरी काही फरक नाही पडत. तर इथेही उडदाची डाळ आपली वाटून झालेली आहे. एका मोठ्या भांड्यात मी आता हे तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन ही सगळी पीठं मी ॲड करून घेतली आहेत. यात मी आता मीठ घालून घेते आणि हळद घालून घेते. आता आपण जो मसाला केला होता तोही मी यात घालून घेते. आता यात आपण उडदाची जी पेस्ट केली होती तीही मी घालून घेते आणि हे अगदी व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ. ही इन्स्टंट वड्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईकही करायला विसरू नका. आणि यात आता मी गरम पाणी घालून हे पीठ आता व्यवस्थित कणकेसारखं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. पाणी गरम असल्यामुळे थोडंसं सुरुवातीला मी चमच्यानेच मिक्स करून घेते. आता मी हाताने मळून घेते याला व्यवस्थित. आणि याचा आपल्याला घट्टसर गोळा भिजवून घ्यायचा आहे. कणकेपेक्षा थोडासा घट्टच गोळा भिजवायचा. तर इथे आपला अगदी व्यवस्थित गोळा भिजवून तयार झालेला आहे. आता यावर मी झाकण ठेवते आणि साधारण 2 तास आपल्याला हे असंच फर्मेंट करायला ठेवायचे. तर इथे 2 तास झालेले आहेत. हा गोळा अगदी व्यवस्थित मुरलेला आहे. आता याला थोडं मी अजून मळून घेते. आता यातला अगदी छोटासा गोळा मी काढून घेते. हाही आपल्या हातावर अगदी व्यवस्थित पुन्हा मळून घ्यायचा आहे. आणि एका पोळपाटावर मी प्लास्टिक ठेवले, त्यालाही मी तेल लावून घेतले आणि माझ्या बोटांनाही तेल लावून घेतले. आणि अशा प्रकारे हा गोळा आपल्याला पुरीपेक्षा थोडासा जाडसर थापून घ्यायचा आहे. तर इथे आपला परफेक्ट वडा थापून झालेला आहे. एका बाजूला मी तेलही गरम करायला ठेवलं आहे. तेल अगदी व्यवस्थित तापलं आहे. मी तेलात हा वडा सोडून घेते. कडेकडेने दाबलं की हा वडा अगदी मस्त फुगतो आणि फुगला म्हणजे आपला वडा अगदी परफेक्ट झाला असं समजावं. येस, मस्त तळला गेला एका बाजूने. तर याच रंगावर दुसऱ्याही बाजूने आपण मस्त तळून घेऊ. दुसऱ्याही बाजूने अगदी मस्त तांबूसच्या रंगावर तळला गेला आहे. तर हा वडा मी आता काढून घेते. याच पद्धतीने मी बाकीचेही वडे तळून घेतलेले आहेत. तर असे हे झटपट होणारे अगदी इन्स्टंट कोंबडी वडे किंवा मालवणी वडे तुम्ही नक्की करून बघा. चिकन, मटण किंवा कुठल्याही रस्सा भाजीबरोबर खूपच छान लागतात किंवा असेही छान लागतात. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह. धन्यवाद.